नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, 30 ऑगस्ट या दिवशी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या आलेली आहे. या अमावस्येला दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं. मित्रांनो, या दिवशी पितृपूजेचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपण एखाद्या पवित्र नदीत स्नान करून पितृपूजा करावी, तसंच अन्नदान आणि वस्त्रदान सुद्धा करावं. असं केल्याने मोठ्या पुण्याची प्राप्ती होते असं हिंदू धर्मशास्त्र मानतात. मित्रांनो, श्रावण महिन्यातील ही जी अमावस्या आहे, या दिवशी आपण भगवान शिवशंकरांना तसेच माता पार्वतींना प्रसन्न करण्यासाठी जर काही उपाय केले तर मित्रांनो, हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या, अनेक कष्ट दूर होतात. मित्रांनो, तुमच्या जीवनात जर पैशाची तंगी असेल, पैशामुळे एखादं काम जर अडलेलं असेल, तर ही कामं होण्यासाठी, घरामध्ये पैसा येण्यासाठी, सुबत्ता येण्यासाठी आपण हा उपाय नक्की करा. आणि यासाठी आपल्याला केवळ एक नारळ लागणार आहे. हा केवळ एक नारळ घेऊन आपण भगवान भोलेनाथांना आणि माता पार्वतींना नक्की प्रसन्न करू शकता. आणि त्यासाठीच ही अमावस्या, ही दर्श अमावस्या अत्यंत महत्त्वाची आहे. मित्रांनो, आपण या 30 ऑगस्टच्या दर्श अमावस्येच्या दिवशी कोणत्याही शिवमंदिरात जायचं आहे, अगदी दिवसभरातील कोणत्याही वेळी आपण मंदिरात गेला तरीही चालेल, तर अशा प्रकारे आपण एक नारळ घेऊन शिवमंदिरात जायचं आहे. जाताना आपण शिवशंकरांना प्रिय असणाऱ्या इतर वस्तू, जसं की बेलपत्र आहेत, किंवा त्यांना आवडणाऱ्या इतर वस्तू सुद्धा घेऊन जाऊ शकता. एक तांब्याभर जल सुद्धा नक्की घेऊन जा. तर मित्रांनो, त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण भगवान शिवशंकरांची मनोभावे पूजा करायची आहे, माता पार्वतींची सुद्धा पूजा करायची आहे. जर माता पार्वतींची तस्बीर किंवा मूर्ती जर त्या ठिकाणी नसेल, तर मनोमन त्या ठिकाणी मूर्ती आहे असं समजून आपण त्यांना हात जोडायचे आहेत. आणि मित्रांनो, त्यानंतर जो नारळ आपण घेऊन गेलेलो आहोत, हा नारळ आपण मनोभावे फोडायचा आहे. हा नारळ फोडल्यानंतर लक्षात घ्या की याचे 5 तुकडे आपणास करायचे आहेत. आणि हे 5 तुकडे आपण महादेवांसमोर ठेवायचे आहेत. अगदी मनोभावे हात जोडून आपल्या जीवनात ज्या ज्या समस्या आहेत, जे जे कष्ट आहेत, किंवा तुमच्या ज्या इच्छा आहेत, त्या त्यांना बोलून दाखवायच्या आहेत. मित्रांनो, माता पार्वती आणि भोले बाबा या तुमच्या सर्व समस्या नक्की सोडवतील ही मनोधारणा आपण मनामध्ये पक्की बाळगायची आहे. आणि त्यानंतर 21 वेळा ओम नमः शिवाय हा मंत्र आपण म्हणायचा आहे. पुरुषांनी ओम नमः शिवाय हा मंत्रोच्चार करायचा आहे, आणि स्त्रियांनी केवळ नमः शिवाय असं म्हटलं तरीही चालेल. लक्षात घ्या, महिलांनी केवळ नमः शिवाय इतकंच म्हटलं 21 वेळा तरीही चालतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा मंत्र म्हटल्यानंतर आपण हे 5 तुकडे घेऊन आपल्या घरी यायचं आहे. आणि घराच्या बाल्कनीमध्ये किंवा छतावर किंवा अंगणात किंवा बाहेरच्या बाजूला कुठेही अशा प्रकारे हे 5 तुकडे ठेवायचे आहेत की जेणेकरून त्यांना कुणाचाही स्पर्श होणार नाही, कोणत्याही व्यक्तीचा, मानवाचा स्पर्श होणार नाही. मित्रांनो, दिवसभर हे तुकडे आपण तसेच ठेवायचे आहेत, रात्रभरही ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे उठून किंवा सकाळी, अशा वेळी की जेव्हा तुम्हाला कुणीही पाहणार नाही, अशा वेळी हे 5 तुकडे घेऊन एखाद्या निर्जन स्थळी, जिथं कुणाचाही जास्त वावर नसतो, अशा ठिकाणी जायचं आहे. आणि हे तुकडे त्या ठिकाणी आपण फेकायचे आहेत आणि परत यायचं आहे. परत आपल्या घराकडे येताना आपण मागं वळून पाहणार नाहीयेत. कुणी कितीही आवाज दिला, कुणी कितीही हाका मारल्या, तरीही आपण मागे वळून पाहायचं नाहीये. आणि घरी आल्यानंतर आपण शुचिर्भूत व्हायचं आहे. स्नान केलं तर उत्तम, जर ते शक्य नसेल तर आपण हातपाय तरी किमान धुवावेत, स्वतःला स्वच्छ करावं, आणि त्यानंतर आपल्या देवघरात जाऊन देवाला हात जोडावेत. मित्रांनो, हा उपाय इतका कारगर आहे, इतका सिद्ध आहे, की यामुळे आपल्या जीवनातील सर्व समस्या, सर्व कष्ट, जे जे आपण भोलेबाबांकडे, माता पार्वतींकडे बोलणं मागितलेलं आहे, जे मागणं आपण मागितलेलं आहे, पण जे काही बोललेलं आहोत, त्या सर्व गोष्टी अगदी सहज शक्य होतात. मात्र निष्ठा, श्रद्धा अत्यंत महत्त्वाची आहे, आणि त्याला परिश्रमाची आणि मेहनतीची जोडसुद्धा आपण द्यायला हवी. तर मित्रांनो, या दर्श अमावस्येस 30 ऑगस्ट या दिवशी हा उपाय नक्की करून पहा. आणि अशाच प्रकारचे वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र याशी संबंधित व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या रिअल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. याबरोबरच धन्यवाद. ओम नमो नारायणा.